काल महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचे निकाल लागले. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा परिषद, अकोला पंचायत समिती, त्याचबरोबर वाशिम यामध्ये घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. या संदर्भामध्येच TV9 रिपोर्टरने ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांची मुलाखत घेतली. यामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सांगितले की जवळजवळ 4 ते 5 उमेदवारांचा 5, 10 आणि 15 अशा मताच्या फरकाने पराभव झालेला आहे. त्याचबरोबर अकोला पंचायत समितीमध्ये एका उमेदवाराचा फक्त एका मताने पराभव झालेला आहे. नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजवरती स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अकोला पंचायत समितीमध्ये जवळजवळ 20 जागा आहेत आणि या 20 जागेपैकी 10 जागा ह्या वंचित बहुजन आघाडीने जिंकलेल्या आहेत. त्यापैकी आणखी एक जागा जर वाढली असती तर वंचित बहुजन आघाडीकडे 11 जागा झालेल्या असत्या. मात्र या एका जागेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा फक्त एक मताने पराभव झालेला आहे. हा मतदारसंघ म्हणजेच अकोला पंचायत समितीमधील भोरत गणातून, म्हणजेच या मतदारसंघाचं नाव आहे भोरत. हा मतदारसंघ शेड्यूल कास्ट म्हणजेच अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित होता आणि या जागेतून वंचित बहुजन आघाडीच्या निकिता खंदारे या उभ्या होत्या. तर प्रतिस्पर्धी या शिवसेनेच्या शुभांगी भाटकर या उभ्या होत्या. यामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला म्हणजेच शुभांगी भाटकर यांना 1870 एवढी मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीच्या निकिता खंदारे यांना 1869 एवढी मते मिळाली. म्हणजेच फक्त एका मतानेच निकिता खंदारे यांचा पराभव झाला. एक मताने पराभव झाल्यामुळे निकिता खंदारे यांनी निवडणूक अधिकाऱ्याला पुन्हा मतमोजणी करण्याची फॉर्म भरून दिला आणि पुनर्मतमोजणी झाली. यावेळी देखील निकिता खंदारे यांना 1869 एवढी मते मिळाली. तर शुभांगी भाटकर या शिवसेनेच्या उमेदवाराला 1870 एवढी मते मिळाली. म्हणजे फक्त एकच मताने निकिता खंदारे यांचा पराभव झालेला आहे.